36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। येवला तालुक्यातील कौटखेडा गाव 4-5 दिवसांपासून अंधारात आहे, तरीही महावितरण या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा करून देखील दखल घेतली नाहीये। सध्या दिवाळीचा सण असून सणासुदीच्या काळामध्ये लोकांना महावितरणाच्या भोंगळ कारभाराला सामोरं जावं लागतंय। कौटखेडा येथील गावठाणच्या डीपीला सर्व कनेक्शनच्या केबल जळून गेलेल्या अंधरसूर येथील सहाय्यक अभियंता श्री अस्वले यांना ग्रामस्थांनी वेळोवेळी पाठपुरावा आणि तक्रारी करून देखील संबंधित तक्रारीची दखल सहाय्यक अभियंत्यांना घेतली नाहीये, त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महावितरणाला उपोषणाचा इशारा दिलाय। नमस्कार, तुम्ही पाहू शकता हे कौटखेडा गावठाणचं डीपी। आम्ही MBCB कडे वारंवार तक्रार देऊन अस्वले साहेबांना वारंवार सांगून भी ते कशाच प्रकारची कोणती दखल घेत नाही। आज उद्या जर कोणाला एखादं कमी जास्त झालं तर याचं जबाबदार पूर्णपणे MBCB राहतील। आम्ही कायम सुरभी आम्ही अस्वले साहेबांना तक्रार देत्या, आमचे हे गट्टूबा आम्ही आमच्या स्वतःच्या खिशातून पैसे टाकून आम्ही वायरी आणते। आम्ही अस्वले साहेबाला फोन करते का साहेब अशाची वायर झडलेली आहे, अशा जे प्रकारने घडलेली आहे, तो वायरमॅन आहिरे पाटील म्हणून आहे, ते काही आमच्यावर लक्ष देत नाही, ते कायम पेल राहतो, कायम दारू पेल राहते, त्यांचं आमचं काही हे राहिले नाही, काही आलं का तो कायम पेल राहतो आणि अस्वले साहेब त्याच्यावर काही ॲक्शन घेत नाही। ते आमचा DP चा काहीतरी तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर आम्ही उपोषणला जाऊन तिथे MBCB ऑफिसला जाऊन बसणार आहे, नाहीतर आम्ही दराडाच्या ऑफिस नाही तर भुजबळच्या ऑफिसला जाऊन आम्ही बसणार आहे। आमचे गावाचं लोड कमी जास्त असल्यामुळे हे DP टिकत नाही, हे वायरिंग पा, हे फ्यूज पा कसे झालेले आहे, आणि साहेब म्हणत्या तुम्ही तुमच्या पद्धतीने खर्च करा, आम्ही गट्टे आणून दिलेले आहे। इकडे गट्टे पाहू शकता तुम्ही, गट्टे 8-15 दिवस टिकत नाही, त्यांची कारवाई काहीतरी करा तुम्ही 15 दिवस। आता आम्ही यांना 3 गट्टू म्हणले, त्यांनी आम्हाला 2 गट्टू पाठवले, 2 गट्टू 8-15 दिवस टिकत नाही, मग परत गट्टू जळल्यावर 8-8 दिवस आम्हाला गट्टू येत नाही, आम्ही अंधारात राहतो 15-8-8 दिवस। हे वरती पाहू शकता तुम्ही, यांनी वारंवार MBCB ऑफिसला जाऊन तक्रारी करून जेवढे विनंती केले असतील पण एक सुद्धा काम वेळेवर होत नाही। आज अक्षरशः 4 दिवसापासून गाव अंधारात आहे, सणासुदीचं दिवाळीचं टाइम आहे, दिवाळीचं टाइम असून बी MBCB इकडे लक्ष देत नाही, आणि तुम्ही पाहू शकता आणि दोन्ही DP जे इथे गट्टे जळालेले, याची लवकरात लवकर दखल घ्यावा MBCB ने, अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती। बस एक मिनिट म्हणून विनंती नको बोलू, जरा इकडे पाहू शकता तुम्ही, हे 4 गट्टे हे प्रत्येक 8-10 दिवसात आमचा गट्टू घडून जातो। न्यूज G9 महाराष्ट्रसाठी अनिस पटेल, येवला।